शिवसेना दक्षिण मुंबई शाखा क्र 214 च्यावती ने महिला सक्षमीकरणाचे तोरण शिवसेनेचे धोरण या उपक्रमांतर्गत माझी लाडकी बहीण व लीक लाडकी या योजनांसाठी नोंदणी उपक्रम राबवण्यात आला. शुक्रवारपासून ते रविवारपर्यंत ताडदेव येथील नव महाराष्ट्रानगर वृंदावन बिल्डिंग जावतील जनसंपर्क कार्यालयात योजनेचे अर्ज भरले जातील. यावेळी ठाई शिवसेना नेत्या मीनाताई कांबठाई, शिवसेना प्रवक्त्या ड सुशीबेन शाह, शाखा प्रमुख संतोष सावंत, महिला शाखा प्रमुख स्वाती राणे, चंदा दराल आदीची उपस्थिती होती. शाखा प्रमुख आमचे शिवा भाऊ आहे आणि महिला शाखा प्रमुख स्वाती बरोबर आम्ही एक मोहीम आदरली आहे, लेक लाडकी योजना व मुख्यमंत्री लाडली योजना. लक्षात घ्या, हे मुख्यमंत्री लाडली योजना म्हणजे सन्मानाची योजना आहे. जर तुम्ही अगोदरची स्कीम बघितली तर संजय गांधी निराधार योजना, श्रवणबाळ, म्हणजे आपण काय महिलांना काहीतरी एक म्हणजे बिचारी लाचार आहे म्हणजे आपण काय पैसे देत आहोत. मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी बहीणची जे स्कीम आहे ते महिलांना त्याचा सन्मान त्याचा हक परत द्यायचा हे काम करत आहेत महिला. आणि मी खास सगळी महिलांना आश्वासित करू इच्छिते की रक्षाबंधन आहे 19 ऑगस्टच्या, त्याचा अगोदर एक नाहीतर दोन किस्त नक्कीच महिलांना पोचेल. म्हणजे आपण सगळे सहभागी व्हा. नंतर लाडका भाऊ पण आहे, त्याची नंतर आम्ही कॅम्प घेणार आहोत शिवा भाऊ आणि स्वाती बरोबर. आणि सक्षमप्रमाणे एक सक्षम महिला आम्ही इथे तयार करायचा प्रयत्न करत आहोत. शिवा भाऊचा बोला. धन्यवाद. मला आज खूप आनंद होतो आहे की या 2.5 वर्षामध्ये आमचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांचं जे काय तळागाळापर्यंत जे काय काम चालू आहे त्या या गोष्टीचा आम्हालाच नाही, इकडच्या महाराष्ट्राला संपूर्ण जनतेलाच त्या गोष्टीचा अभिमान आहे. आणि आत्ताच तुम्ही आता पाहिलं असेल की आता आषाढी कार्तिकी आषाढी झाली, त्यामध्ये वारकरी संप्रदायांना त्यांनी स्वतः चालत जाऊन ज्या पद्धतीने त्यांचा सन्मान मान सन्मान केला अशा पद्धतीने अजून कोणीच असा मान सन्मान त्यांचा केला नव्हता. आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आजच्या तारखेला हा माझा शाखेचा आणि माझ्या इकडच्या सगळ्या रहिवाशांचा आनंदाचा क्षण काय, पहिली सुरुवात माझ्या शाखेमार्फत होतो आणि ताईचे मी खूप खूप आभार मानतो की खरोखरच की कालच्या दिवसात ज्यावेळेस काल 19 तारखेपासून आम्ही एक चालू केलं तर कालच्या 3 तासामध्ये आमचे 110 फॉर्म भरून झाले आणि आज आणि उद्या हा पूर्ण दिवस आहे. आणि ह्या गोष्टीचा फायदा तळागाळातल्या सगळ्या महिलांना होतो आहे. ह्या गोष्टीचा मला शाखाप्रमुख म्हणून खूप अभिमान वाटतो आहे की असंच कार्य होऊ देत आणि भविष्यामध्ये जी काही स्वप्न पाहिलेली असतील इकडच्या जनतेने महाराष्ट्रातल्या जनतेने ती स्वप्न सगळ्यांची आमचे एकनाथजी शिंदे साहेब पूर्ण करतील हे आश्वासन मी एक शाखाप्रमुख पण देतो आणि आमच्या पाठीमागे आमच्या ताईंचा हात असाच सदैव राहू देत हीच मी अपेक्षा बाळगतो. आणि समाजसेवेचं काम अशा पद्धतीने आमच्याकडनं घडून दे हीच मी शाखा क्रमांक 214 वतीने शाखाप्रमुख म्हणून एक व्यक्त करतो. धन्यवाद. बाळासाहेब नेहमी म्हणायचे की जेव्हा तुम्ही राजकारणामध्ये उतरता, शिवसेनामध्ये जेव्हा तुम्ही पक्षप्रवेश करता तर एक नियम लक्षात घ्यायला पाहिजे, म्हणजे 80% म्हणजे 80% समाजसेवा आणि 20% पॉलिटिक्स. आणि ते आमचा आयडियोलॉजी आहे, ते आमचा हेतू आहे सगळी स्कीम मार्फत. आणि सगळी महिलांना त्याचा फायदा घ्यावा हे जे आम्ही आवाहन करतो तुमच्याद्वारा. जय हिंद, जय महाराष्ट्र.